छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत। आज आपल्या प्रत्येकालाच महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान वाटतो तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच। आपण शिवरायांच्या काळात असायला हवे होतो, महाराजांना एकदा तरी प्रत्यक्षात पाहायला मिळायला हवे होते असे आपल्या प्रत्येकालाच वाटते। छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी कसे दिसत असतील, महाराजांचे वजन, उंची आणि देहयष्टी कशी असेल, महाराजांची देहबोली, व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा असेल, महाराज कशा पद्धतीचा पेहराव करत असतील, एकंदरीत कसे दिसत असतील छत्रपती शिवाजी महाराज असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडलेला असेल। आज जरी आपण महाराजांना पाहू शकत नसलो तरीही त्या काळी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या कित्येक लोकांनी तत्कालीन समकालीन साहित्यामध्ये महाराजांविषयी अनेक गोष्टी त्या काळी लिहून ठेवल्या आहे। महाराजांची काही असल चित्र देखील ब्रिटिश आणि फ्रेंच म्युझियममध्ये उपलब्ध आहेत। तर जगभरातील महाराजांच्या समकालीन असलेल्या अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य व्यक्तींनी महाराजांविषयी लिहून ठेवले आहे। जाणून घेऊयात याच उपलब्ध नोंदींच्या आधारे कसे दिसायचे छत्रपती शिवाजी महाराज। इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या शिवाजीज विजिट टू औरंगजेब ॲट आग्रा या पुस्तकामध्ये त्यांनी काही समकालीन संदर्भ जोडले आहे। मिर्झाराजे जयसिंग यांच्या दरबारातील दोन कारकुनांच्या पत्रव्यवहारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबाबत नोंद सापडते। ते दोन कारकून म्हणजेच आग्र्याचे परकलदास आणि जयपूरचे कल्याणदास। पत्रात असं लिहिलं आहे, पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये शिवाजी महाराज उंचीनं कमी वाटतात, पण त्यांची दृष्टी मात्र तीक्ष्ण आणि नजरेला भेदणारी आहे। आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहीत नसताना देखील ते जनतेचे राजे वाटतात। ते दाढी ठेवत असत। राजपूत महासिंह शेखावत यांनी लिहिले आहे, शिवाजी महाराज आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त बोलत नाही, बोलून झाल्यावर अधिक काही सांगत नाही। इ.स. 1666 साली फ्रेंच प्रवासी थेवनॉट याने शिवरायांचे वर्णन केले आहे। हा राजा पिवळसर गौर वर्णाचा आहे, नेत्र तेजस्वी असून बुद्धिमत्ता दर्शक आहे। तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि तरी देखील प्रकृती उत्तम आहे। 1695 मध्ये कॉस्मो द गार्द या पोर्तुगीजानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे। तो म्हणतो, राजांचा चेहरा मोहक होता, निसर्गाने त्यांना परिपूर्ण चेहरीपट्टी दिली होती, विशेषतः त्यांचे काळेभोर विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू काही त्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत आहे। त्यांची चपळ, स्पष्ट आणि कमालीची बुद्धिमत्ता याच्या जोडीत शोभून दिसायची। इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडनने राज्याभिषेकाप्रसंगी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं। त्याने शिवरायांचं वर्णन आपल्या दैनंदिनीत केलं आहे। तो म्हणतो, शिवाजी महाराजांचा चेहरा सुंदर आणि पाणीदार आहे, इतर मराठ्यांच्या मानाने त्यांचा रंग गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब आणि रुबाबदार आहे, दाढी कापून हनवटीच्या खाली टोकदार केलेली आहे, मिशा बारीक असून मुद्रेत निश्चय, कठोरपणा आणि जागरूकता स्पष्ट दिसून येते। 1930 मध्ये भारताच्या पुराभिलेखात इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी हे पुस्तक समाविष्ट झाले। बी जी परांजपे आणि डी व्ही काळे यांनी इंग्रजांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले व्यवहार व नोंदी यांचा संग्रह केला आहे। यामध्ये असलेल्या नोंदीनुसार एक ब्रिटिश अधिकारी असं म्हणतो, शिवाजी राजे सक्रिय आणि उत्कृष्ट आहेत, जेव्हा ते पूर्ण उभे असतात तेव्हा ते माझ्यापेक्षा किंचित कमी उंच वाटतात, पण त्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत, ते अगदी तंतोतंत आणि वेगवान बोलतात आणि बोलताना स्मित करत असल्याचे भासते, ते आपल्या सोबतच्या लोकांपेक्षा अधिक उजळ आहेत, त्यांना दाढी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र लिखित दस्तऐवजांशी अगदी मिळतं जुळतं आहे। डच इतिहासकाराने 1683 ते 1685 या दरम्यान हे चित्र काढलं होतं। प्रख्यात इतिहासकार वासी बेंद्रे यांनी हे चित्र लंडनवरून भारतात आणलं, तेव्हा पहिल्यांदा भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ प्रतिमा पाहण्याची संधी मिळाली। अंगावर उपरणे
गळ्यात असल मराठी दागिने, पांढरा अंगरखा, पगडीवरचा तुरा आणि डोळ्यातलं तेज असं महाराजांचं रूप विलक्षण विलोभनीय होतं. इंग्लिश आणि डच कागदपत्रांमध्ये महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणखी काही उल्लेख सापडतात. त्यावरून महाराजांची उंची 5'6" आसपास होती तर वजन साधारणतः 65 ते 70 किलोच्या आसपास होते. महाराजांची देहयष्टी अतिशय रुबाबदार, व्यक्तिमत्वात प्रचंड आत्मविश्वास, डोळ्यात विलक्षण तेज, टोकदार नाक, अंगावर भरजरी अंगरखा, कमरेला भवानी तलवार आणि चालताना चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा विलक्षण आत्मविश्वास असे एकंदरीत महाराजांचे व्यक्तिमत्व होते. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील.